आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेला दिवसेंदिवस व्हीआयपी भक्तांची गर्दी वाढतीच आहे. यामुळे दर्शन रांगेत 40 ते 45 तास उभे असणाऱ्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी अधिक वेळ थांबावं लागतं. तसंच गाभाऱ्यातील गर्दीमुळे अनेकांना श्वास गुदमरण्याचा त्रास सुद्धा यापूर्वी झालाय. आणि अशातच 10 मानाच्या पालख्यांच्या प्रमुखांना देखील महापूजेला उपस्थित राहण्याचं निमंत्रण दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. मात्र हा निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. याचाच थेट गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिराज उबाळे यांनी. येत्या 17 जुलै रोजी पंढरपूरचा आषाढी सोहळा साजरा होतोय. या आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सहकुटुंब करणार आहेत. आपण या ठिकाणी बघू शकतोय, आपण विठ्ठलाच्या गाभाऱ्यामध्ये आहोत आणि या चौखांबीमध्ये बसूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सुविध्य पत्नी आणि कुटुंबासह देवाची शासकीय महापूजा करतात. आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत काही व्हीव्हीआयपी मंडळी, मंत्री, माजी मंत्री, पालकमंत्री, आमदार, खासदार देखील असतात. आणि ज्या प्रमुख महाराज मंडळी आहेत त्यांना देखील या महापूजेचे पासेस दिले जातात. मात्र यावेळी एक नवीन विषय पुढे आलेला आहे, तो म्हणजे ज्या मानाच्या 10 पालख्या आहेत त्या 10 पालख्यांच्या पालखी प्रमुखांना देखील मुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा पास देण्याचा प्रवेश देण्याचा निर्णय जवळपास चर्चेमध्ये आहे आणि मंदिर समिती तो निर्णय घेणार आहे. या ठिकाणी बघितलं ही 16 खांबी आहे आणि या ठिकाणी देखील काही व्हीआयपी मंडळी बसलेली असतात. एकंदरीतली जागा पाहता आणि मंदिराचं बांधकाम पाहता बऱ्याच वेळेस माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सुविध्य पत्नी असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी असतील किंवा आदित्य ठाकरे असतील यांना या वातावरणामध्ये महापूजेच्या वेळेस सफोकेशनचा त्रास झाला होता. अशी अवस्था गर्दी वाढल्यानंतर होऊ शकते आणि एकंदरीतच व्हीआयपीची गर्दी महापूजेला वाढल्यानंतर जो भाविक 35 ते 40 तास दर्शन रांगेमध्ये उभा असतो त्याला देखील दर्शनाला वेळ लागतो, अशी परिस्थिती निर्माण होते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.